विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या भागात नाला आणि गटारी साफ करून मिळावी अशी मागणी जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक 4 अंतर्गत असलेले नई जिंदगी, भीमाशंकर नगर, विष्णुनगर, भुईदेवी नगर व शोभादेवी नगर मधील नाला व गटार पूर्ण भरलेले आहेत. आमच्या भागातील मोठे नाले आणि छोटे गटारी तसंच औषध फवारणी करावं आणि नाले गटारी साफ होणं आवश्यक आहे. अन्यथा नाले तुंबून रोगराई आणि साथींच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी भविष्यात होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आमच्या भागातील नाले व गटारी साफ करणं अत्यंत गरजेचं आहे. सहानुभूतीपूर्वक विचार करून झोन क्रमांक 4 मधील असलेले नई जिंदगी, भीमाशंकर नगर, विष्णुनगर, भुईदेवी नगर, शोभादेवी नगर मधील नाला व गटार पूर्ण साफ करून मिळावं अशी मागणी जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीनं पालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती मुशीब इलाही शेख यांनी दिली. सोलापूर शहर के नई जिंदगी भाग में भूदेवी नगर में कई दिनों से कचरा गटर में पूरा गंदगी फैली हुई है. वो गंदगी के वजह से हमारे कुछ घर के बच्चों को डेंगू हो रहा है और कुछ तकलीफें हो रही है. तो हम निवेदन दिए थे जोन अधिकारी 4 को, 4 में दिए थे तो वहाँ के साहब लोग बोल रहे कि हमारे अंटर में नहीं आता, सुबह 6 बजे कॉल करो. तो ऐसे तकरार कर रहे हैं, हमारे निवेदन को रिस्पॉन्स नहीं दिए. वो नहीं देने के बावजूद हम आज सोलापुर महानगर पालिका में आयुक्त मैडम को लेटर पैड देकर हम निवेदन दिए हैं कि जल्द से जल्द ये गंदगी दूर हो, ताकि बच्चों को बहुत सारी बीमारी हो रही है. बच्चों को कुछ हो जाए तो सोलापुर महानगर पालिका जवाबदार रहेंगी इसके. या प्रसंगी जाफर पटेल, जिलानी शेख, अमीन शेख यांच्यासह जेपी सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.